नमस्कार, आपल्या मराठी मोळ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गौरी आणि गणपती येत आहेत, तर सणावारांमध्ये कामाचे नियोजन करण्यासाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे आपला वेळही वाचेल आणि कामंही सोपी होतील. अशा प्रकारे जर आपण पूर्वतयारी केली तर उगाचच आपल्यालाही थकवा जाणवत नाही. चला तर मग पटकन सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिले आपण फुलवाती तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी हा कापूस घेतलेला आहे आणि आता याच्या आपण फुलवाती तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने फुलवात तयार करून घ्यायची. तर बघा, गौरी आणि गणपतीमध्ये सकाळ संध्याकाळ आरतीसाठी आपल्याला फुलवात लागते, तर ऐन वेळेवरती घाई गडबड होऊन जाते. त्यामुळे आधीच जर फुलवात तयार असेल तर वेळेवरती गोंधळही होत नाही आणि पटकन आपल्याला फुलवात लावता येते. अशाच पद्धतीने आपण समईसाठी सुद्धा वाती तयार करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला त्यासुद्धा वेळेवरती तयार करण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वाती तयार झाल्या की आता आपण या फुलवाती ज्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवून स्टोअर करून ठेवणार आहोत. त्यासाठी मी इकडे तूप जे आहे तर ते गरम करून घेतलेलं आहे. तर तूप घेताना अर्ध साजूक तूप घ्यायचं आणि अर्ध डालडा तूप घ्यायचं, म्हणजे वाती ज्या आहेत तर त्या व्यवस्थित सेट होतात. तर आता आपण ह्या वाती ज्या आहेत तर आपला फ्रीजचा जो आईस ट्रे असतो तर त्यामध्ये आपण ह्या सगळ्या वाती ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपण या वातींवरती वरतून तूप घालणार आहोत. तर आपली वात जी आहे तर ती भिजेल एवढं आपण यावरती तूप घालून घ्यायचं आहे. आता सगळ्या वाती ज्या आहेत तर त्या आपण भिजवून घेतलेल्या आहेत. आता या वाती ज्या आहेत तर त्या आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायच्या आहेत. 10 ते 15 मिनटांनंतर बघा, आपल्या ज्या वाती आहेत तर त्या सेट झालेल्या आहेत. तर थोडंसं सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण या सगळ्या वाती ज्या आहेत तर त्या ट्रेमधनं काढून घ्यायच्या आहे. आता एखाद्या डब्यामध्ये या वाती सगळ्या ज्या आहेत तर त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि हा डब्बा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आयत्या वेळी आपल्याला लागेल तशा यातनं वाती काढून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या तयारीसाठी मी इकडे सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं छान पुसून घ्यायचं आणि मग याला आपल्याला किसणीच्या साहाय्याने छान असं बारीक किसून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याचा किस जर तयार असेल तर पटकन आपण मोदक, करंजी किंवा खिरापत तयार करण्यासाठी हा किस वापरू शकतो. तर हा किस तयार झाल्यानंतर आपण एखाद्या डब्यामध्ये त्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. यानंतरची तयारी म्हणजे आपल्याकडे बऱ्याच गोष्टींमध्ये रव्याचा वापर होतो. प्रसादाचा शिरा करायचा असेल किंवा रव्याचे लाडू करायचे असतील तर रवा भाजण्यामध्ये खूप वेळ वाया जातो. त्यासाठी रवा आपल्याला तूप न घालता मंद गॅसवरती रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की रव्याला अळीसुद्धा लागत नाही किंवा जाळंही येत नाही. अशाच पद्धतीने जर आपण शेंगदाणेसुद्धा एकदम खरपूस भाजून त्याचा जर कूट करून ठेवला तर वेळेवरती आपल्याला बऱ्याच भाज्यांना तो कूट वापरता येतो. यानंतर पुढच्या तयारीसाठी मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी आपल्याला सुखं खोबरं घ्यायचं आहे. आता एका बाऊलमध्ये आपल्याला सुखं खोबरं आणि पिठी साखर जी आहे तर ती घालून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर मी इकडे खजूर, त्यानंतर पिस्ता, काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते कट करून यामध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस जे आहे तर ती छान भाजून घ्यायची आणि मग यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता आपलं तयार झालेलं हे जे सारण आहे तर ते भरपूर पदार्थ बनवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. जसं आपण जर आपल्याला तळणीचे मोदक करायचे असतील तर वेळेवरती आपल्याला सारण तयार असेल तर पटकन आपण या मोदकांमध्ये हे सारण भरून तळणीचे मोदक तयार करू शकतो. त्यानंतर आपण यापासून करंजासुद्धा तयार करू शकतो किंवा खिरापत म्हणूनसुद्धा बाप्पाला प्रसाद देऊ शकतो. सणावारांमध्ये आणखी एक जे अवघड काम असतं तर ते तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करणं. तर आपण आधीच जर तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करून ठेवली तर बराच वेळ जो आहे तो आपला वाचतो. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण रेडीमेड पितांबरी पावडर किंवा लिक्विडचा वापरही करू शकतो. पितांबरी जर नसेल तर आपल्याकडे चिंच किंवा लिंबाची जी उरलेली सालं असतात तर त्यामध्ये मीठ मिक्स करून त्याने जर हे भांडे घासले तर त्याच्याने सुद्धा खूप छान क्लीन होतात. तर आता ही भांडे छान धुवून घेतल्यानंतर याला लगेच आपल्याला एका कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. लगेच भांडी पुसून कोरडी केली आणि उन्हात ठेवली तर याला लवकर डाग पडत नाही आणि बराच वेळ भांडी जी आहे तर ती छान राहतात. अशा छोट्या छोट्या तयारी जर आपण आधीच करून ठेवल्या तर आपल्याला या सणावारांमध्ये थोडा वेळ स्वतःसाठीही मिळतो आणि इतरांसाठीही आपल्याला वेळ देता येतो.